मराठवाड्यावर पावसाने जरी नाराजी दाखवली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. मागच्या 10 दिवसांपासून हजारो गावे पाण्याखाली असून लाखो लोक बेघर झालेत. आसमानी संकटांमुळे कोल्हापूर, सांगली, मिरज व इतर भाग जलमय झालाय. खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, विविध संघटना यांनी मदतीचा हात पुढे केलाय. त्यांनी जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर पाठवल्यात. यात कपडे, खाद्यसामग्री, औषध, पाणी इत्यादी साहित्य यांनी सरळ हाताने जमा केले. कराड या ठिकाणी अक्षरशः आभाळ फाटलेले आहेत. माणसात काय पण मुख्य जनावर सुद्धा त्या ठिकाणी आपला जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तरी पण अनेक जनावरांचा, अनेक माणसांचा मृत्यू त्या अवकाळी पावसामध्ये झालेला आहे. आणि संसार तर 0% राहिलेले, लोकांचे संसार अत्यंत उद्ध्वस्त झालेले सारे संसार. खेडोपाड्यातील भीषण परिस्थिती बघता आज औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे तसेच विविध संघटना, संभाजी ब्रिगेड असेल, बुलंद छावा असेल, स्वराज्य ग्रुप असेल, आम्ही एकत्र येऊन औरंगाबादच्या वेगवेगळ्या पॉईंट्सवर हे सामान आम्ही जमा केलेले आहेत. लोकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबादकरांनी आम्हाला दिलेला आहे. कपडे असेल, नवीन असेल, जुने असेल, जुने तर कपडे कोणी दिलेच नाही, पण नवीन कपडे, बिस्किट, चहा, ब्रश, टूथपेस्ट, झाडवायचे झाडू, टोपली, सुपली, अनेक प्रकारचं सामान या ठिकाणी लोकांनी आम्हाला आणून, आमच्या ऑफिसला सध्या अक्षरशः बसायला जागा नव्हती. आज आम्ही ही गाडी, आमच्या 2 गाड्या या ठिकाणी आज लोड होत आहेत. आज उल्लिकनगरला पहिली गाडी लोड होती आहे. औरंगाबादवासियांच्या वतीनं आम्ही स्वराज्य ग्रुप, संभाजी ब्रिगेड, छावा या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही आज सांगली आणि कोल्हापूर या वासियांना भरघोस असा अन्न पुरवठा आम्ही पाठवत आहोत की जेणेकरून 4-8 दिवस तरी त्यांना पुरेल. कारण त्यांची बिकट परिस्थिती झाली, त्या परिस्थितीला त्यांना उभरती एक भेटावा हे हिशोबाने आम्ही त्यांना एक आमच्या परीने सहकार्य पाठवत आहोत. आणि औरंगाबादमधून आम्ही धान्य, कपडे, बिस्किट, पाण्याच्या बॉटल वगैरे आम्ही सर्व काही पाठवत आहोत. समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे, तरी पण मराठा क्रांती मोर्चा, समन्वयक, विविध कर्मचारी संघटना आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि मिरज या ठिकाणी होईल त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत मदत ते आज संध्याकाळी रवाना करत आहेत. आधार न्यूज साठी विजय सोने, औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.